तर महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींवरती पुन्हा अन्याय झाल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलं. आपण अनेकदा स्मरणपत्र पाठवूनही सरकारनं काहीच हालचाल केली नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला. दुसरीकडे राज्य सरकारनं ओबीसींची योग्य बाजू न्यायालयात न मांडल्यानं हे घडल्याची टीका ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस सरकारच्या डोक्यावर खापर फोडलंय. हा निकाल लागून 3 महिने होऊन गेलेले आहेत. आज सगळ्यात साधी घटित समिती सुद्धा घटित केली गेली नाही. ज्या काही कंडिशन सुप्रीम कोर्टने घातलेल्या आहेत त्याची पूर्तता करायची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, ओबीसी मंत्रालयाची आहे. पण त्याच्याविषयी काही सुद्धा विचार विनिमय या महाराष्ट्र सरकारने केलेला नाही. आणि त्याच्यामुळं आमची विनंती आहे पुण्याला महाराष्ट्र सरकारला की याविषयी ताबडतोब जनगणना जी आहे ती महाराष्ट्राची ओबीसी आणि बाकी सगळ्या जातींची जनगणना करावी. आणि तो क्वांटिफायबल डेटा जो आहे तो क्वांटिफायबल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये सादर करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून ही जनगणना ताबडतोब करणं आवश्यक आहे. थोड्या दिवसात याविषयी राज्यभर आम्ही आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 1931 ची जनगणनाला ग्राह्य पकडून माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. आणि हा एक प्रकारचा भाजपचा ओबीसीवर अन्यायाची ही प्रक्रिया या माध्यमातून ही स्पष्ट होते. आणि ओबीसींना राजकीय व्यवस्थेतून ओढवायचा हा जो प्रयत्न भाजपने चालवलेला आहे हे कधी पण ओबीसी समाज सहन करणार नाही. याचा एक मोठा लढा ओबीसी समाज निर्माण करेल आणि या लढाईमध्ये आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होऊ. छत्रपतींचा विचार म्हणजे देशात आतापर्यंत 3% लसीकरण झालं असलं तरी लसीच्या 216 कोटी डोसेस डिसेंबरपर्यंत दिले जाणार आहेत. म्हणजेच 108 कोटी नागरिकांचं लसीकरण पुढच्या 6 महिन्यांमध्ये पूर्ण केलं जाईल. लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींचा वापर केला जात आहे. शिवाय झायडस कॅडिलास कंपनीची लस, नोवॅक्स स्पुटनिक जनवा या लसीसुद्धा उपलब्ध होतील. मुंबईत आता 45 वर्षांवरील व्यक्तींना सुद्धा थेट लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लस घेता येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी ही सुविधा उपलब्ध असेल. तसंच मुंबईत रहिवासी असलेल्या 18 ते 47 वयोगटातील व्यक्तींना परदेशी जायचं असेल तर त्यांना तसा पुरावा सादर करावा लागेल आणि तो करून कुपर, राजावाडी आणि कस्तुरबा रुग्णालय इथं लस घेता येईल. कोणत्याच लसीपासून 100% संरक्षण मिळत नाही, त्यामुळे जर बूस्टर डोसची आवश्यकता असेल तर नागरिकांना तसं कळवण्यात येणार असल्याचं वक्तव्य नीती आयोग सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी केलंय. कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण मिळावं यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का याविषयी अभ्यास सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे